विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व बंधू आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहोत. विशेष या विद्यालयामध्ये आपण जे शिकता ते शारीरिक ज्ञान शिकता, परंतु ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या माध्यमातून आम्ही बहिणी शरीराला चालवणारी जी शक्ती आहे ती आहे आत्मा. कोणी तिला सोल म्हणतं, कोणी तिला रूप म्हणतं. त्या आत्म्याविषयीचं ज्ञान या विद्यालयामध्ये खरं तर पाहता या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये ज्यावेळेस आम्ही प्रवेश केला त्याच वेळेस असं म्हणतात की विद्या हे मंदिर आहे. असं सुंदर प्रसन्न वातावरण जाणवलं, अनुभवलं. आणि त्याहूनही श्रेष्ठ गोष्ट म्हणजे ही आहे की या विद्यालयामध्ये बऱ्याच विद्यालयामध्ये आमचा जाण्याचा योग येतो, पण तुमची आत्ता प्रारंभच म्हणायची की आज चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि ज्या चैतन्याची गरज आहे ब्रह्माकुमारी विद्यालय ते चैतन्य मनुष्याच्या जीवनामध्ये जागृत करण्याचं कार्य करत आहे. विद्यालय म्हणणं एका ठिकाणी एम येतं, लक्ष येतं. तुम्ही सर्व जणांचं पण लक्ष आहे की मला डॉक्टर बनायचं, मला इंजिनियर बनायचं. तसं प्रत्येक व्यक्ती ज्यावेळेस या विद्यालयामध्ये येतो तर तो प्रत्येक व्यक्ती विद्यालयामध्ये आल्यानंतर त्याचे उद्देश आहे, लक्ष आहे की नरापासून नारायण, नारीपासून लक्ष्मी. म्हणजे मी अशी कर्म करायला हवे की मी मनुष्यापासून देव करायला हवं आणि पुरुषापासून नारायण, स्त्रीपासून लक्ष्मी. आपण पाहतो देवी देवतांमध्ये आपल्यामध्ये इतका फरक आहे. त्यांनाही शरीर आहे, आपल्यालाही शरीर आहे. त्यांनाही कर्मेंद्रिय आहे, आपल्यालाही कर्मेंद्रिय आहे. फक्त अंतर कशामध्ये आहे, ते पूजनीय आहे, आपण पूजनीय नाही आहे. आणि त्याचं कारण आहे की त्यांच्यामध्ये व्हॅल्यूज आहे आणि आपल्यामध्ये व्हॅल्यूजची कमतरता आहे. आणि त्यांच्यामध्ये सगळ्यात मोठा व्हॅल्यूज जे आता आपण प्राधान्य आहे, खरा तो एकची घालू. आज कोणत्या धर्माच्या आहोत आपण हे मागणी ठेवलं, पण आपण प्रेम हा जो गुण आहे हा सगळ्यात मोठा धर्म आहे. शांती हा सगळ्यात मोठा धर्म आहे. प्रेम आणि शांती जिथं नाही त्या ठिकाणी आपण धर्माविषयी है ना फार आपण धारणा करतो. म्हणून परमात्मा आपल्याला या विद्यालयाच्या माध्यमातून हे शिकवतात की खरं आत्मिक प्रेम काय आहे. त्या या विद्यालयामध्ये जसं आपण शिकतो तर विषय असतात, तसे या विद्यालयामध्ये पण ज्ञान, परमात्माशी ओळख, आपल्या स्वतःची ओळख. आज आपल्याला ईश्वराची ओळख नाही आहे. आपण ईश्वराविषयी विचारलं तर आपण ईश्वराविषयी बोलतो की तो सर्वव्यापी आहे, तो सर्वत्र आहे. परंतु परमात्मा म्हणतो की मी जर सर्वत्र असला असतो तर आज एकही समाजामध्ये अशांती वाढते, तणाव वाढतो. तुम्ही सगळं ईश्वर करतोय ना? ईश्वर तर तो एक आहे, तो निराकार आहे. आणि म्हणूनच म्हणजे सत्ता माली एक आहे. तर त्या परमात्माची ओळख, विशेष मला माझी ओळख नाही ना. आज मी कोण आहे? सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण प्रत्येक काम करताना एक शब्द आपल्या मुखामध्ये येतो, मी हे काम केलं किंवा हे माझं आहे. तर मी म्हणजे कोण आहे? शक्ती जसं शास्त्रामध्ये पण म्हणतात की समाजामध्ये आज कलह क्लेश होतो तर फक्त हा मी म्हण, अहंकार म्हण. तर त्या स्वतःची ओळख परमात्मा या विद्यालयातून करून देतो की तुम्ही या शरीराला चालवणारी चैतन्य शक्ती आत्मा. स्वतःची परमात्माची ओळख करून दिल्यानंतर परमात्मा सांगतो की सृष्टी काय आहे, कशा प्रकारे आहे ना. आज आपण सगळे जे काही चिन्ह पाहतोय सृष्टीमध्ये, ही सगळी चिन्ह कशी दिसतात आपण? सगळी विनाशकाची वाटचाल दिसते. आज कुठं पाऊस आहे तो कुठं पाऊस अतिवृष्टी आहे. म्हणून परमात्माला या विद्यालयाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना हे ज्ञान द्यायचं आहे की खरी सुख आणि शांती आपल्याला कशामध्ये प्राप्त होते. विशेष मला सांगायला अभिमान वाटतं की ब्रह्माकुमारी विद्यालय आंतरराष्ट्रीय विद्यालय आहे.
विद्यालय 140 देशांमध्ये कार्य करत आहे आणि भारतामध्ये याचं 10% आहे. आणि त्यावर पण तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की या विद्यालयामध्ये ज्याही आम्ही सर्व बहिणी आपल्या सर्वांना दिसतोय 24 आवर्स आम्ही डिवोटेड आहोत आणि कसल्याही प्रकारचं मानधन म्हणजे पेमेंट नाही केलं. न मानधन घेता 24 तास विश्वाला सुख शांती प्रस्थापित करण्याचं काम परमात्माच्या कार्यामध्ये आम्ही सर्व बहिणी डिवोटेड आहोत. म्हणजे विश्वामध्ये ही एकच संस्था अशी आहे की विनामूल्य रीतीने आणि समर्पण भावाने कार्य करणारी एकमात्र परमात्मा आहे. म्हणून आज वर्ष पूर्ण होत आहे या ब्रह्मकुमारी विद्यालयाला. तुम्हाला सर्वांना माहिती असायला हवं की आपण आपल्या भारताची महिमा गाताना काय म्हणतो, भारत माता की जय. म्हणून तुम्हाला आम्ही सर्व बहिणी दिसत असेल तर ब्रह्मकुमारी सुद्धा या ब्रह्मकुमारी विद्यालयाची सुरुवात 1936 मध्ये झालेली आहे, ज्यावेळेस सध्या भारत आणि पाकिस्तान एकत्र होतात रांची सिंध मध्ये. त्यावेळेस परमात्मानी त्या काळामध्ये सती जाण्याची प्रथा होती, नाई नरकाचं द्वार म्हणले जायचं. म्हणून परमात्माने जिथं भारतामध्ये नाईचं काय नाही तर ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये सुद्धा ते स्त्रियांना पुढे करून परमात्माने गेली 87 वर्षापासून विश्वामध्ये सुख शांती प्रस्थापित करण्याचं कार्य अविरत रीतीने चालू आहे. आणि त्याचाच एक छोटासा भाग म्हणून ती सुख शांती आपल्या सर्वांपर्यंत पण पोहोचावी यासाठी हे विद्यालय कार्य करत आहे. आपल्या या वैराग गावामध्ये देखील आदरणीय आमच्या मीरा दिदी आहे, त्या देखील अविरत आज गेली 25 वर्षापासून त्या सुद्धा डिवोटेड होऊन हे कार्य करत आहे आपल्या सर्वांच्या सेवेसाठी. तर आज आपण हे सगळं जे काही करतोय, शिक्षण घेतो किंवा या सगळ्या गोष्टी करतो, मनशांतीसाठी करतो, खरी शांती खरसुख मिळण्यासाठी. तर खरी सुख शांती या विद्यालयाच्या माध्यमातून विविध प्रभावाच्या माध्यमातून येतो. तोच अभ्यास शिकतो. आपल्याला माहिती आहे प्रत्येक आजाराचं मूळ कारण डॉक्टर पहिल्यांदा विचारतो की तुम्हाला तणाव आहे का. शरीराचा आजार येतो तणावामुळे, मनाचा आजार. तिथं मन शक्तिशाली असेल तिथं आपलं शरीरही शक्तिशाली व्हायला लागतं. पण मनाला शक्तिशाली बनवणार असं कुठलं हॉस्पिटल नाही आहे. रमाकुमारी विद्यालयामध्ये हॅपीनेस, आज व्यक्तीला ह्याच गोष्टी आवश्यक आहेत ना. शरीर तंदुरुस्त असलं पाहिजे आणि आपण जीवनामध्ये आनंदी असलो पाहिजे आणि आपल्याकडे धनसंपदा असली पाहिजे. पण आपण स्थूल धनाच्या मागे लागलो आहोत. पण तो परमात्मा काही सांगतात, ज्ञान हे अविनाशी धन आहे. जे आपण पाहतो आपल्या भारतामध्ये एवढे समान कौर होऊन गेले, ते सगळे पैशांनी श्रीमंत नव्हते, ते सगळे ज्ञानाच्या धनाने श्रीमंत होते. म्हणून आज त्यांच्या ओव्याने आपण पीएचडी करतो. तर म्हणून परमात्मा पण या ठिकाणी आपल्याला सत्य परमात्माचं ज्ञान या ठिकाणी देतो आहे. तर या ब्रह्माकुमारी विद्यालयाचं हेडक्वार्टर माउंट आबू राजस्थान या ठिकाणी आहे आणि खूप मोठ्या विशाल रूपाने विनामूल्याने कुठल्याही धर्माचा मतभेद न, कारण ही युनिव्हर्सिटी आहे, या विद्यालयामध्ये सुद्धा कुठलाही मतभेद न बाळगता प्रत्येकांना या ज्ञानाचं प्रबोधन केलं जातं. आपण देखील या विद्यालयामध्ये 7 दिवसाचा कोर्स दिला जातो. हे 7 दिवसाचा कोर्स घेण्यासाठी हा कोर्स विनामूल्य आहे की ब्रह्माकुमारी विद्यालयाची ओळख आहे. मी तर आपल्याला अल्पशी ओळख करून दिली आहे, परंतु पूर्ण ओळख करून घेण्यासाठी आपण विनामूल्य हा 7 दिवसाचा कोर्स करून घ्यावा. याबद्दल मी आपल्या सर्वांना आग्रहाचं आवाहन करते आणि विशेष आयोजकांना आणि समस्थापना आणि आपल्या सर्वांना या वर्धापन दिवसानिमित्त 16 वर्धापन दिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देते. समर्पण आणि पावित्र्य या ईश्वरीय भावनांची प्रचिती आम्हाला येत आहे. याचबरोबर मी या ठिकाणी आमंत्रित करतो राजयोग मेडिटेशन या विषयावरती आपले बरोबर विचार सांगण्यासाठी उज्ज्वला बहिणजी यांना. उज्ज्वला बहिणींच्या अगोदर ताणतणाव व्यवस्थापन या विषयावरती आपण अनिता बहिणजी यांचे विचार ऐकूया आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊया. त्यांना आमंत्रित करतो. श्री साई चॅरिटेबल ट्रस्ट इस संस्था का 16वां वर्धापन दिन और इस उपलक्ष्य में
ये जो इतना सुंदर कार्यक्रम का आयोजन किया, तो सबसे पहले आप सबको बहुत बहुत बधाई हो, बधाई हो। उसके साथ साथ इस संस्था के जो मार्गदर्शक है, संस्थापक है, माननीय त्र्यंबक जी दिव्य पाटिल, इनका भी आज 50वां जन्मदिन है, उनको भी हम संस्था की तरफ से बहुत बहुत बधाई देते हैं। और इस संस्था के जो अध्यक्ष है डॉक्टर मीरा जी सूर्यवंशी, संगीता दाई, सब स्टाफ और मेरे फ्रेंड्स, मेरी साथी बहने प्रज्ञा बहन, उज्ज्वला बहन, स्वाति बहन और मेरे सारे फ्रेंड्स, आज का जो मुझे सब्जेक्ट दिया है लाइफ में बहुत ज्यादा इम्पोर्टेंट है, स्ट्रेस मैनेजमेंट, हाउ टू मैनेज द स्ट्रेस। क्योंकि ऐसा कोई व्यक्ति नहीं है कि जिसको प्रॉब्लम को फेस करना नहीं पड़ेगा। स्ट्रेस इज, आजकल लोग क्या कहते हैं कि स्ट्रेस इज अ कॉमन फैक्टर इन लाइफ, इट्स अ कॉमन फैक्टर इन लाइफ, पर हाउ टू मैनेज स्ट्रेस। हम स्ट्रेस से भाग नहीं सकते, टेंशन से भाग नहीं सकते, ताम तनाव से भाग नहीं सकते, पर उसको मैनेज कैसे करें, कैसे उसके साथ डील करें, बहुत सिंपल सिंपल एक 15-20 मिनट में आपके लाइफ में यूजफुल हो, ऐसे टेक्निक्स मैं आपको बताना चाहती हूँ। एग्जाम्स आती है, कुछ प्रॉब्लम्स होते हैं, पढ़ाई हुई नहीं है तब स्ट्रेस आता है, राइट? किसी ने कुछ बहुत जोर से बोल दिया, गलती नहीं है फिर भी, तब स्ट्रेस आता है। WHO ने, वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन ने स्ट्रेस की एक डेफिनेशन की है। स्ट्रेस इज अ फॉर्म ऑफ पेन व्हिच टेल्स यू यू चेंज योरसेल्फ। तनाव कहता है, तनाव की डेफिनेशन क्या है, व्याख्या क्या है, तनाव कहता है दिस सिचुएशन इज रेस्पॉन्सिबल फॉर माय स्ट्रेस, है ना। हमेशा हम दूसरों की तरफ उंगली दिखाते हैं, जब हम एक उंगली दूसरों की तरफ दिखा रहे हैं, प्लीज ध्यान से सुनना, चार उंगली किसकी तरफ है, हमारी तरफ है। सो ये ध्यान में ले कि हमारे स्ट्रेस के रेस्पॉन्सिबल, हमारे स्ट्रेस के रिस्पॉन्सिबल हम 70% है और अदर पीपल 30% है, पर वो आईना नहीं है हमारे पास, वो मिरर नहीं है खुद को देखने का। थोड़ा हम चेक करके अगर खुद को चेंज करते हैं तो हम इस स्ट्रेस से बाहर आ सकते हैं। स्ट्रेस कॉमन फैक्टर जो कहा गया, इन जनरल सभी लोग कहते हैं कि स्ट्रेस इज अ कॉमन फैक्टर, उसको बदलने के लिए सेल्फ चेकिंग बहुत इंपॉर्टेंट है। सेल्फ चेकिंग में सबसे इंपॉर्टेंट पहली चीज है रिलीफ करने के अलग अलग लोग प्रयास कर रहे हैं। फॉरेन कंट्रीज में मैंने जितना पढ़ा है 50% लोग स्ट्रेस फ्री पील्स लेकर बाहर निकलते हैं, तभी वो काम कर सकते हैं। स्ट्रेस को रिलीफ करने के क्लब्स बने हुए, आप बाहर $5 दो, $5 के लिए आपको आधे घंटे का समय मिलेगा, वहां बड़े बड़े स्टैचूज लगाए हुए टेडी बियर जैसे, आपको जिसके कारण स्ट्रेस आया उसका नाम लेके उस स्टैचू को जोर जोर से मारना। स्ट्रेस को रिलीज करने के देखो, इंडिया में किसान लोग खेती के अंदर भी सो जाते हैं,
फ्लैट स्मूथ रहता है, उनके बॉडी के सारे सेल्स प्रॉपरली ऑर्गेनाइज वे में चलते हैं क्योंकि स्ट्रेस नहीं है। स्ट्रेस जो है ना, मैंने देखा है, मैंने खुद ने साइकोलॉजी में एजुकेशन किया हुआ है, सो मैं देखती हूँ अभी चाइल्ड काउंसलर बहुत ज्यादा निकलता, छोटे छोटे बच्चों को भी साइकोलॉजिस्ट के पास लेके जाना पड़ रहा है। छोटे छोटे बच्चे एग्जाम्स के समय माँ को कहते हैं मम्मा टेंशन हो रही, इतने साल का बच्चा हूँ, चौथी क्लास पांचवी क्लास का, और ये तब से हमारे जीवन में ऐसे हो गया ना, स्ट्रेस स्ट्रेस टेंशन टेंशन हर चीज
फिर ऐसे ही कर ओके हेलो बस कमिकर बस कमिकर हेलो ट्रिपल वर्ड है थोड़ा ट्रिपल वर्ड है हेलो हाँ करें वर्ड ट्रिपल ए सामने कामदार हत्यार लावते जरा नाही काही बंद करायचे वाजला नाही पाहिजे मध्ये सिग्नल वगैरे काही कोणी असो संयोजक सगळे सगळे मोबाईल बंद बहुजनांच्या अंधाऱ्या वृत्तप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे विजापूरच्या तख्ता समोर निमूटपणे झुकणाऱ्या नामणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे सरंजामशाही कुल वंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा बळकावणारे कल्याणच्या मूल्यायक सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष समर्पणशीलतेचे प्रत्येकारी प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री रणशीलतेचे मानदंड स्वराज्याचे संस्थापक शतकर्ते युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणाऱ्यांचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले बुद्धिमान पराक्रमी आमच्या सुजिज्ञासू चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य शिवनीती आणि शिवधर्माच्या दर्शनासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे शिक्षणाची ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले क्रांतिज्योती सावित्री आई कमवाणी शिका कमवाणी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्या माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील मऊ मे ना होणे आम्ही विष्णुदास मऊ मे ना होणे आम्ही विष्णुदास कठीण वजनात भेदवायचे भले तर देव कासेची लंगोटी ना खाळाचे माथे हनुकाठी हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया हातामध्ये झाडू घेऊन हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मन स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोललो बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय भारत माता के जय चला व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे तुमच्या आयुष्याचे फक्त 20 मिनिट मी घेणार आहे जे काही ज्ञान दीदीने तुम्हाला सांगितलं ते ज्ञान म्हणजे सार होता गीतेचा सार होता या विश्वातले सगळे जर धर्मग्रंथ काढले आणि त्या धर्मग्रंथांचा सार जर एकत्र केला तर तो सार म्हणजे दीदींच्या मुखातून आलेला तो सार होता हा सार नेमका आपल्या आयुष्यामध्ये आणायचा कसा येणारे 20 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जय जयकार झाला जय जयकार झाला पण तो अंतरंगा बसून झाला नाही काही विद्यार्थी जय बोलले काही तसेच बसलेले आहेत तर जय जयकार कसा झाला पाहिजे अंतरंगा बसून झाला पाहिजे कारण मी छत्रपती शिवाजी राजांचं नाव घेतलं मी आमजी जाऊचं नाव घेतलं मी माझ्या संभाजी राजांचं नाव घेतलं मी सावित्री आईचं नाव घेतलं आणि यांची नाव घेतल्यानंतर आमच्या अंगाचं रक्त उसळलं पाहिजे कारण का या लोकांनी रक्ताचा विचाराचा अभिषेक या मातीमध्ये घातला म्हणून तुम्ही आम्ही इथं ताट मानानं बसलेलो आहोत लेकिन अगोदर तुम्ही कोण आहात याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे लक्षात घ्या तुम्ही कोण आहात तुम्हाला वडिलांनी एक नाव दिलं तुम्हाला खानदानातून एक आडनाव मिळालं वडिलांचं नाव मध्ये तुम्ही टाकलं तुमचं एक नाव तयार झालं हे तुमचं खरं अस्तित्व आहे का नाही लेखिनो ए अगोदर माझ्या लेखिनो तुम्हाला मी तुम्ही कोण आहात याची जाणीव करून देतो प्रत्येक शब्द आज वेचायचा प्रत्येक शब्द आज तोलायचा प्रत्येक शब्दामध्ये ऊर्जा आहे प्रत्येक शब्दामध्ये ताकद आहे परिवर्तनाला दिशा देणारी ही ताकद आज घेऊन जायचं आहे शास्त्र प्रेम स्वराज्य स्वप्न विजयकांक्षा विजयवर्धना विजयलक्ष्मी विजयांना बळ देणारी प्रेरिका वाकचातुर्य गांधी हे दक्षता म्हणून धैर्य निर्भयता कुलकन्या पुरे धन्या महिता शक्ती राष्ट्र माता जिजा होतो लक्षात घे छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती जमिनी तुम्हाला स्पष्ट असते संस्काराचा धडा त्यांच्या अंतर मनावरती कोरणारी आओ जिजाऊ तो ऐक लक्षात घे अजून एक पाऊल पुढे जाऊन तुला सांगतो बघ तुझी
खरी ओळख तुला करून देतो मग आत्मसन्मान किती महत्त्वाचा असतो हे तुला कळेल स्वाभिमान किती महत्त्वाचा असतो हे तुला कळेल आयुष्याला उत्तर कसं द्यायचं आणि मिळालेलं आयुष्य जगायचं कसं हे तुला माझ्या लेखी कळेल आणि म्हणून पुढचे एक ओळख तुला सांगतो ए 150 वर्षांपूर्वी एक माता पुण्याच्या रस्त्यावरून चालत होती 150 वर्षांपूर्वी एक माता पुण्याच्या रस्त्यावरून चालत होती हातामध्ये एक पिशवी होती पिशवीमध्ये एक लुगडा होता अंगावरती एक लुगडा होता 150 वर्षांपूर्वी स्त्री आणि घराच्या बाहेर जायचा आमच्या कर्मठ समाजाला मान्य नव्हता तिच्या अंगावरती शेत फेकला जायचा तिच्या अंगावरती चिखल फेकला जायचा दगडाचा मारा केला जायचा सगळं काही सहन करत होती सगळं सहन करून ती माता अविरत चालत राहिली प्रत्येक पाऊल उचलत राहिली समोरच्या भिडेवाड्यामध्ये जायची अंगावरचं लुगडं शेणाने आणि चिखलाने मांडलेलं अंगावरचं लुगडं दूर करायचे पिशवीचं लुगडं अंगावरती चढवायचे आणि समोर बसलेल्या आठ दहा लेकींना ती माझी सावित्री आई शिकवायची म्हणून आज भारतामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या पुरुषांच्या आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे हे स्वराज्य माझं आहे पण नाही एक हजार चंडिका उठले हातामध्ये तलवार घेतले घोड्यावरती स्वार झाले आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला तिचं नाव ताराराणी आहे अशी ताराराणी खरी तुझी ओळख आहे कोरा लक्षात घे तुझी खरी ओळख तुला सांगतो तू कोण आहे तुझ्या अंतरंगामध्ये अगोदर आग पेटली पाहिजे तू कोण आहे तुला एका मिनिटामध्ये सांगतो हे माझ्या पोरा 12 वर्षाचा पोरग 12 वर्षाचा पोरग ए 12 वर्षाचा पोरग जालियनवाला बागेमध्ये जात 12 वर्षाचा पोरग जालियनवाला बागेमध्ये जात बागेमध्ये जात तिथे मोठं बाळ भेटते आपले हात मी ओढला लड़का लेता है और वहां पर घर आता है उसकी मां पूछते बेटे ये क्या है तेरे मुट्ठी में ये क्या है तेरे मुट्ठी में क्या लेकर आया है मेरे बेटे कायला के पोर का मुट्ठी उगड़ते और अपने मां को मिट्टी दिखाता है कहता है मां ये मिट्टी है जाने वाला बाद में मैं गया था वहां से मैं ये मिट्टी लेकर आया हूँ लेकिन मेरे भारतीयों के खून से रंगी हुई ये मिट्टी है जाने वाला बाद हत्याकांड खड़ा होता रक्ताचार फारवाया होता वाला भारतीय पड़ने रहा होता ए 12 वर्ष तो पोर गए कितनी माती होने से अपने आई ना दाखो तो माँ ये मिट्टी है मेरे भारतीयों के खून से रंगी हुई ये मिट्टी है और मैं इसका बदला जरूर लूंगा माँ आणि देखो पूर्व वयाच्या वयाच्या 23व्या वर्षी इनकलाब जिंदाबादचा नारा देत हसत हसत आसावरती जात त्याचं नाव भगत सिंग आहे तो भगत सिंग म्हणजे विश्वावर शांती शांती पाहिजे बुद्धाने आम्हाला सांगितलं शांती 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 पण नाही राहू शकली कारण का शिक्षणातून आम्ही डॉक्टर तयार केला शिक्षणातून आम्ही इंजिनियर तयार केला शिक्षणातून आम्ही उद्योजक तयार केले आकाशाला गवसणी घालणे इतकंच संपत्ती आणि पैसा आमच्याकडे आला पण या शिक्षणाच्या माध्यमातून एक चारित्र्यवान माणूस तयार झाला नाही आणि म्हणून युद्ध होऊ लागले लक्षात घ्या पाकिस्ताननं आमच्यावरती हल्ला केला 1999 कारगिलला सुरुवात झाली आणि तो जवान सुट्टीला आला होता जवान पुनः युद्धभूमि के धाव लगला ऐसा एक जवान भाग रहा था तो उसकी माँ उसका हाथ पकड़ती है और उसकी माँ उसको कहती है बेटे जंग छेड़ गई है और उस जंग के लिए तुम जा रहे हो लेकिन याद रखना और एक घर में माँ है वो माँ तुम्हारा इंतजार कर रही है जैसे ही जंग खत्म हो जाएंगे तुम वापस घर जरूर आना तुम वापस घर जरूर आना क्या पोरग क्या पोरग आपके आईला मिट्टी मारकर क्या पोरग आपने आईला मिट्टी मारकर आपके आईला जरूर वापस आऊंगा माँ एक तो इस देश का तिरंगा लहरा कर आऊंगा या उसी तिरंगा में लपेट कर आऊंगा लेकिन घर जरूर वापस आऊंगा कारगिल युद्ध का मतलब दूसरा परिणाम कैप्टन विक्रम बत्रा
कॅप्टन विक्रम बत्रा यांचं दुसरं बलिदान, पहिलं बलिदान आणि दुसरं बलिदान ज्यांनी केलं ते कॅप्टन की आग आहे, की आग अगोदर आम्हाला कळायला पाहिजे आम्ही कोण आहोत, त्याचं अस्तित्व आम्हाला कळायला पाहिजे, कोणत्या विचारांच्या मध्ये आम्ही खडत आहोत हे आम्हाला कळायला पाहिजे. राष्ट्र क्या होता है, यौम की शक्ति आता एकत्रित की जाए, इकट्ठा की जाए तो उसको राष्ट्र कहा जाता है, उसको राष्ट्र कहा जाता है. क्या संस्कृति है, संस्कृति के साथ संपत्ति है, और जहाँ इंसान इंसान होता है उसी को राष्ट्र कहते हैं. और ये मिट्टी है, भारत देश की ये मिट्टी है, आणि म्हणून तुम्ही कोण आहात याची अगोदर आम्हाला जाणीव झाली पाहिजे, मग यांची नाव आमच्या कानावरती येतील. त्यावेळेला जयजयकार कसा झाला पाहिजे, आता कळाला का जयजयकार कसा झाला पाहिजे, अशी गोळी अंगावर छेदत होता ना कॅप्टन विक्रम बात्रा, स्टॉप करून गोळी आली, स्टॉप करून निघून गेली, तरी सुद्धा म्हणतोय नाही मैं आगे बढूंगा. यांची नाव आमच्या कानावर आल्यावर जय कसा पाहिजे, हे असं जय पाहिजे भारत माता की. चला प्रत्येकाला दोन हात दिलेले आहेत, दोन्ही हाताच्या दोन मुठी करायच्या, खांद्याजवळ ठेवायच्या सगळ्यांनी. अय खुर्ची बसलेले तुम्ही काय माझ्या साखर पुढ्याला आलो नाही, माझा काय साखर पुढा नाही आलं का लक्षात, दोन हात इथं ठेवायचे, जोरात जय म्हणायचंय आलं लक्षात. चला हात घ्यावरती चला, तुम्ही का बसलायला, हा चला हात एक मिनिट हात खाली घ्या, तणाव मुक्त आनंदी जीवन जगायचंय ना, हा जगायचंय ना. तर आता ऐका पहिला नियम आहे माझ्या जिभेवर आहे वाच्यसिद्धी, वाच्यसिद्धीचा अर्थ कळतो ना, हा जे मी बोलेल ते होत. आणि हे का आलंय मला, 20 वर्ष लहान होतो एवढा एवढा विचार मंचाची मी सेवा केली, ब्रह्मकुमारी मधून सुद्धा मी फिरत होतो, येस दीदींना सकाळी बोलल्यानंतर आनंद वाटला मला, हा आज मी राष्ट्र भारतवर फिरतो ना, इकडे बघा एवढा असल्यापासून या विचार मंचाची सेवा करतो, जिभेवर आलेले वाच्य सिद्धी. जर एखाद्याला मी आशीर्वाद दिला तेला कल्याण होऊन जायला ज्या भेटी, खरंच त्याचं कल्याण होत. पण जर एखाद्याला शाप दिला, आई शपथ शाप लागतो, आणि तुमच्या आनंदी जीवनासाठी माझा शाप असा आहे आजचा, जो हसत हसत भारत माता की जय म्हणणार नाही, अर्ध्या तासात त्याच्या छाती दुखायला लागला, ते डॉक्टर असू दे नंतर ते कोणी असू दे, अर्ध्या तासात त्याच्या छाती दुखायला लागल, एक तासात ते थांबणं भिजल, एक तास 15 मिनिटांना डॉक्टर म्हणतील ह्याचा काय उपयोग नाही, मला मिळालेला हार मी त्याला घालणार मी पुढच्या वेळेला. आणि जर तुला सांगायचा असला अगदी, आणि मला ब्रह्मांडानं सांगितलंय वसंत आहे वो माफ आहे, अगर तू इंसान के लिए उनके आनंद के लिए अगर तू ये शाप ही देता है ना तो ठीक है, तर हा शाप आहे आलं का लक्षात. चला आता हात वर घ्या, अगं माय ग, तुमच्या तर चेहऱ्यावर तुमच्या चेहऱ्यावर तर आयुष्यभर हास्य पाहिजे. कोण आहे तुम्ही नुसतं डॉक्टर आहे का, गेंडा हप्ता डॉक्टर का तुमच्या, हे डॉक्टरचा अर्थ समजून घ्या, तुला मेडिसिन कुठलं द्यायला येतं याला महत्व नाही, डॉक्टरचा पहिला अर्थ आहे हास्य, डॉक्टरचा पहिला अर्थ आहे पहिला मतलब क्या होता है हास्य, और दूसरा मतलब होता है स्पर्श. डॉक्टर ला बघितलं की अर्धा पेशंट असा बरा झाला पाहिजे, आणि डॉक्टरने नुसता हात लावला की रोग पळून गेला पाहिजे, पहिलं डॉक्टरचं हास्य काम करत, नंतर डॉक्टरचा स्पर्श काम करतो, आणि नंतर औषध काम करत. पण तुम्ही कसं बसले असताय टेटोस्कोप घेऊन, काय झालंय कधी बसणं आलाय ना, काय बाहेर खाल्लं होतं, ते पेशंट म्हणताय मला अजून 4 दिवस पाच म्हणजे तुझं तोंड देऊन मला तू म्हणजे जे
दाखिवल्या होत्या. असा चेहराकडे तुम्ही तपासता ना विश्वास करा. आम्हाला वाटतं मेरूही पाहिजे. सगळ्या डॉक्टरांच्या अगोदर ट्रेनिंग घेतली पाहिजे. तुमच्यामुळं अर्ध रोग आले नाही का हो. मनापासून सकाळपासून कॅम्पस मध्ये बघतोय काय डॉक्टर सांगतो बा किती पण खेळ लावली लाव आणि एकदा पावसात न भिजून ये. किती पण खेळ लावली लाव ना तू खरं सौंदर्य बघायचं ना त्यांच्या चेहऱ्याकडे बघा. ज्ञान कायते है आत्ता दीप भाव कायते है बुद्धांनी काय सांगितलं अगोदर आत्ता दीप आतचा आत आत्म सौंदर्य अंदर का सौंदर्य होताय ना वही चेहरे पे आता है सला वो कभी नहीं निकलता है. आम्ही आपलं टुकड़ा सारखा वहीने कसे देखे मी माझं शिक्षण तुम्हाला माहिती नाही. तुम्हाला अगोदर माझं शिक्षण सांगतोय एका मिनिटामध्ये. ऐ काय झालं तुमच्या दोघांनी तुम्ही बोलला तर बरं नरळ झाली तुझं तू शाईने मारला हो मध्ये मध्ये माझं शिक्षण आहे बी एफ ए बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स इन भरतनाट्यम नालंदा नृत्य कला महाविद्यालयाचा मी विद्यार्थी आहे. माझा पहिला गुरुजी आहे पंडित बद्री प्रसाद कुलकर्णी ज्यांनी कमलासन घडवला त्या कमलासनला घडवणारे गुरुजी आणि या गरीब वसंताला घडवणारे गुरुजी एक आहे. माझ्या दुसऱ्या गुरुवरी आहे पद्मभूषण डॉक्टर कनक रेले त्यांच्या तालमीत 5 वर्ष बी एफ ए बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स इन भरतनाट्यम ची डिग्री घेऊन आलोय. काय उगस काय येत नाही म्हणून हातात माहित येत नाही काय नाचता पण येत तेवढ्याच ताकदीन काय तुम्हाला लाजता येणार नाही एवढं मला लाजता येत. मान माझी जर हलायला लागली तुम्ही बसा भाऊजी तसं नाही मी आणि मंचिला ऐकून भारी आणलं माझी बहन सांगत होती ना जो ठाण लिए अंदर से जो ठानता है ना अंदर से जो ठानता है ना आंखों में अरमान लिया मंदिर को अपना मान लिया है. आंखों में अरमान लिया मंदिर को अपना मान लिया हर मुश्किल क्या आसान क्या जब ठान लिया तो ठान लिया जो संकल्प करता है ना वही जीतता है. जिसका संकल्प तीक्ष्ण होता है जिसका संकल्प खोल होता है और जिस संकल्प में सच्चाई ऊर्जा और सत्यता होती है वही संकल्प वट वृक्ष होता है. ध्यान में रखिए संकल्प क्या संकल्प करते हो आप क्या आग है आप लोगों में. मैं बीएमएस कर रहा हूं तो वहां तक मैं कैसे आया हूं और मुझे आगे जाकर क्या करना है. सिर्फ डिग्री के लिए तुम काम कर रहे हो अभी फिलहाल मुझे 5 साल कंप्लीट करने हैं उसके आगे देखेंगे क्या करना है ना.
संकल्प होना चाहिए आगे इस विश्व के लिए मैं क्या दे सकता हूं, कितनी ऊर्जा है मेरे अंदर, मैं क्या कर सकता हूं। और यह संकल्प इसी युवा अवस्था में होना चाहिए, इसी युवा अवस्था में। यस, हर एक आत्मा स्वतंत्र है, हर एक आत्मा की ऊर्जा अलग है, हर कोई अलग है, उसके संस्कार अलग है। खुद को पहले पहचानो, मेरे अंदर कितनी ऊर्जा है, मैं क्या कर सकता हूं। जिस लड़के को मराठी का एक लफ्ज भी बोलने नहीं आता था, इंग्लिश तो दूर की बात और हिंदी तो आती ही नहीं थी, मुझे मेरी बात कर रहा हूं, आज पूरे भारत में कम से कम 5000 लेक्चर आई कंप्लीटेड 5000 ऑल टॉपिक फ्रॉम एजुकेशन टू अध्यात्म। आनंद ब्रह्मांडी नमाए उपमेशी काय देव सुखा। जो खुद को देखता है वही तो कबीर कहते हैं, हिंदू कहो तो मैं नहीं, मुसलमान भी नहीं, पंच तत्व का पुतला मैं भी खेले, ये शरीर है, ये तो हमारे दिस इज आवर इंस्ट्रूमेंट एंड व्हाट इज द रियल हु यू आर। One type of energy and I am a power, full of power. I am a light. Energy आप लोगों को मालूम नहीं है, एक एक की वस्तु में आयुष्य लगाया होता नहीं, आज दादा नहीं पाएंगे। प्रत्येक भारतातला युवक एक वेगळा अस्तित्व घेऊन जगला पाहिजे, प्रत्येक क्षण आणि क्षण तुम्हाला जगता आला पाहिजे। समर्पण काय असतं, संकल्प काय असतो, तुम्हाला आता वाटेल काय बोलतो, किती हुशार है, हुशार तिसरी तीन वेळ नापास आहे, आई शपत खोट बोलत नाही, किती वेळ, चौथ्या वेळ नापास कसं करायचं म्हणून पुढे ढकलले। कारण आमचं गुरुजी म्हणलं ह्याला जर प्रत्येक वर्गात नापास करायला लागलं तर दहावीत लग्न करून बाहेर पाठवावं लागेल। सहावीत कसं तर वाचता येतो तुम्हाला, वाचन वाचता, तुमच्या सगळ्या पोरांना बघितलं ना, मला शाळेचे दिवस आठवतात, लय भारी जगलोय आम्ही शाळेचे दिवस, कॉलेजचे दिवस जगलोय आम्ही। आज ही मला वाटतं आय एम ओनली 21। तसंच जगतो आपण, ओनली मी आजही माझ्या बायकोला म्हणतो यस पल्लू आय एम ओनली 21। ती पण म्हणते तू 20 तर मी 16। It's all depend on your mind. आपकी मान्यता क्या है, आपके जीवन के बारे में आपकी मान्यता क्या है, लक्षात। आणि सहावीला तर मला आता सांगू पर्यंत आलोय तर गेलाय ना तुमच्याकडे कंटाळा आलाय नाही, नाही तू पण कोंबडून येतोय सहावीला। पहिला बेंच मी कधी सोडला नाही, काही येत तर काहीच नव्हतं, पहिला बेंच कधी सोडला नाही। ढोले सर वर्गात शिकवायला आले की माझ्याकडे कोण असे करायचे, वश्या माग बसत, तुला बघितलं की काय शिकवायचं ते विसरून जात, तू माग बसत, काही येत नव्हतं पण आत्मविश्वास फुल। इन्स्पेक्शनला साहेब जर आलं वर्गावरती तर सर मला सांगायचं तू एवढा हात वर करायचा, मी म्हणायचो होय होय, आणि साहेब आलं की माझा हात असा असायचा, त्या साहेबाला वाटायचं ह्याला सगळं येतंय, सगळ्या वर्गाला विचारायचं पण मला कधी विचारायचं। आणि खरं कधी उलट होत, मलाच काय येत नव्हतं सगळ्या वर्गालाही असं। मग आम्हाला खट्टक चाचणीची परीक्षा जवळ आली की ढोले सर मला असं करायचं, वश्या, तेव्हा पद्धत होती वश्या सद्या चुक्या असे हात मारायचे, प्रेम होत त्या, आता सारखे नाही, अहो पाटील अहो नेहा मॅडम डॉक्टर इकडे या, प्रेम होत। गुरुजीनं जर आम्हाला एक रपाटा घातला, एका रपाट्या एक तर चटी वली, आणि जर वली नाही झाली तर 100% पिवळी,
कसं घडलंय आणि आता तुम्हाला जरा मारलं तर पार करा फोन करता तुम्हाला संघर्ष काय माहिती नाही ना त्यामुळे तुम्ही ऐकत नाही ऐका ऐ मग मला डोलीचा माझ्या जवळ येतो नाश करायचं बसया उद्या घटक चाचणी आहे पहिला पेपर मराठीचा आहे मी मराठीचा शिक्षक आहे आणि जर का पेपर कोणा सोडला मिळाला पुत्री अगत मारणार खरंच मारलं होतं मला पुढं पडायचं आता पेपरात लिहायचं माझ्या डोक्यात एकच पेपर कोरा सोडायचा काय वाटेल ते होते मग दुसऱ्या दिवशी परीक्षेला बसलं की डोक्यात एकच आपल्या पेपर कोरा सोडायचा नाही हातात पेपर आला संस्थेच्या नावाच्या वरती जी पुरी जात असते तिथून पेपर घ्यायला सुरुवात नियम काय आहे पेपर कोरा सोडायचा पेपर पाच फूट भरायचा ढोले तर अजून मला आठवतात अजून अजून आलाय लय देव माणूस आणि पेपर सरांच्या हातात दिला की सराला पुढे पडायचं वशानं एवढं लिहिलंय का पण काय लिहिलं होतं हे माझ्या बापाला पण माहिती नव्हतं पण पेपर टकाटक भरायचा 20 मार्काचा पेपर मला मार्क पडायची दोन मार्क कुठं पडायची जोड्या लावा पाच इकडं पाच पर्याय इकडं करेक्ट पाहिजे अशा रेषा मारायच्या चुकून दोन जोड्या लागायच्या आणि आमच्या वर्गात एक सुजाता शिंदे नावाची पूर्वी होती आमच्या वेळेला पण पूर्वी होत्या आणि काय वर्ण पडलो नव्हतो आणि तिला तिला 20 पैकी मार्क पडायची 18 पण सर हातात छडी घ्यायचं आणि तिला मार्क म्हणायचं काय उपयोग आहे 18 मार्क पडून दोन मार्काचं पोर कशाला सोडलंय त्या वशाचा पेपर पण दोन मार्क पडले असून पेपर कसा भरला तेव्हा मला कळालं आयुष्यात मार्कांच्या बरोबर आत्मविश्वासाला महत्व आहे ज्याच्याकडे आत्मविश्वास आत्मविश्वास नाही आणि शिकलेल्या मुलांनी सगळ्यात जास्त आत्महत्या केलेली आहे शिकलेली मुलं खचलेले शिकलेली मुलांनीच आपल्या आई बापाला वेगळं केलेलं आहे जितना तुमने पढाई किया लेकिन आत्मविश्वास नाही आहे आणि तिथं मला कळालं ज्याच्याकडे आत्मविश्वास आला त्यानं यशाचा छेंडा गाडला वसंतराव मार्क्स तो तुम्हें चाहिए ही मार्क्स तो तुम्हें चाहिए लेकिन उस मार्क्स के साथ इंसानियत चाहिए आत्मविश्वास चाहिए आत्मप्रतिमा चाहिए आणि शिकलो तिथं मी बरा मला दोन मार्क तर पडायचे सर पेपर तपासून यायचं मे महिना आपला जानेवारी महिना ऊन पडलेलं गरम होतंय आणि सर स्वेटर घालून यायचं थंडी वाजत असायची आणि सर मला म्हणायचं ढोले सर आमचं वशा तू बरा तुला दोन तर पडल्या काल साध्याचा पेपर तपासत बसलो जी थंडी भरल्या अजून काही केले नाही काल रात्री ताप आला म्हणून देसाई डॉक्टरकडे गेलो देसाई डॉक्टरनं दोन इंजेक्शन इकडं केली दोन इकडं केली अजून काही ताप केला नाही डॉक्टर म्हणलं असं काय खाल्लंयस म्हणून ताप आला मी म्हणलं खाऊन ताप आला नाही वाचून ताप आलाय म्हणून सदान पेपरात काय लिहिलंय हे देसाई डॉक्टरला सांगितलं तेव्हापासून देसाई डॉक्टर आजारी पडले तुम्हाला बघितलं की जरा माझं माझं बालपण मला आठवत एवढं खतरनाक साध्यानं लिहिलं होतं तेव्हा आम्हाला एक वाक्य प्रचार आला रसा तळाला जाणे म्हणजे काय आता आपल्याला माहित आहे रसा तळाला जाणे म्हणजे नष्ट होणे उद्ध्वस्त होणे अस्तित्व संपणे पण सदान जे लिहिलं होतं तिथं बाबासाहेब म्हटले त्या कोलंबिया विद्यापीठाला सुद्धा अवघड गेलं असतं त्याचं विश्लेषण एवढं खतरनाक साध्यानं लिहिलं होतं
आणि सजाने लिहिलं होतं रसा तळाला जाणे म्हणजे काय, तर सादा लिहितो रसा तळाला जाणे म्हणजे मटणवरती येणे। महत्व नाही। परत एकदा ऐकायचं माझं वाक्य नीट ऐकायचं, सुनिए वापस सुनिए, तुम कहां पढ़ाई कर रहे हो कुछ भी मतलब नहीं रखता है, कोई भी बात मायने नहीं रखती है। घर की परिस्थिति कशी आहे, जिथं तुम्ही आहात तिथं कसं शिकता, हाउ, यस हाउ कैन से बहुत ही मुश्किल है खुद को जानना, बहुत मुश्किल है खुद के अंदर जाना, बहुत मुश्किल है संस्कारों की जड़ उखाड़ कर फेंक देना। एक वाक्य सांतो, मुझे मालूम नहीं है मैं सही हूं या गलत, लेकिन 20 साल से इस विचार मंच पर काम कर रहा हूं, हजारों लोगों के मुंह पर मैंने हंसी देखी है, हजारों लोगों के आंखों में मैंने आंसू देखे हैं, और मैं कहता हूं आपको पुनर्मित्रम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही, पुनर्मित्रम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही, एतम एव पुनर्लभ्यते, सब कुछ वापस मिल सकता है, सब कुछ वापस मिल सकता है। तेरे हाथ में मोबाइल है, कहीं गुम हो गया, वापस ले सकते हैं तो 50,000 का है, 1,00,000 का है, 2,00,000 का है, घर में गई पिपा पापा मेरा मोबाइल आपने दिया था मुझे, मेरे बर्थडे की गिफ्ट समझकर आपने दिया था, टूट गया बेटे वापस हम लेते हैं, गले में सोने की चेन है टूट गई वापस मिल सकती है, जो कुछ भी है बाढ़ आई मकान बाढ़ के नीचे चला गया वापस मिल सकता है, मेरी गाड़ी है चोरों ने उठा ली वापस मिल सकती है, once more है हर बात को once more है, पुनर्मित्रम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही, ये तम ये वो पुनर्लभ्यते, न शरीरम पुनः पुनः न जीवन पुनः पुनः, आयुष्य प्रत्येक गोष्टीला once more है पण या शरीराला once more नाही। लक्षात घ्या, हे घर गळायला लागलं दुसऱ्या घरात जाऊ शकता, एखादी गाडी खराब झाली तुम्ही बदलू शकता, पण जर हे तुमचं शरीर खराब झालं तर तुम्ही हे शरीर जिवंतपणी कधीच बदलू शकत नाही। इफ यू वॉन्ट टू बी अ स्ट्रॉंग युअर एनर्जी अँड पुट इन युअर बॉडी देन यू आर टू बी केअर ऑफ युअर बॉडी, तुमचं आयुष्य जगावं लागेल। आणि पुराणू मी सांगतो, जर तुम्हाला तुमचा उज्ज्वल भविष्यकाळ जर बघायचा असेल तर भविष्याचा विचार कधीच करू नका आणि भूतकाळामध्ये कधीच जाऊ नका, हातातला आत्ताचा जो क्षण आहे नाव नाव दिस मोमेंट नाव, जो आत्ताचा क्षण पूर्ण समर्पणाने आणि ताकदीने जगतो त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल असतोच असतो, लक्षात घ्या, त्याचा भूतकाळ सुद्धा उज्ज्वल असतो। म्हणून माझ्या लेकरांनो सांगतो, हातातला प्रत्येक क्षण तुम्हाला जगता आला पाहिजे, हातातला प्रत्येक क्षण, हे मिळालेला हा आजचा दिवस आजच्या दिवसातला हा आजचा तास आणि आजच्या तासातला आजचा मिनिट आणि मिनिटातला आजचा क्षण हा कैसे जीते हो, किस समर्पण से आप जीते हो, बस प्रत्येक क्षणाला जो न्याय देतो ना तोच प्रचंड मोठा होतो, लक्षात घ्या। फक्त मी हसवायला नाही आलो,
फक्त मला हसवायचं नाही माझ्या लेकरांनो, काळजामध्ये कुठंतरी आग पेरायची आहे. आणि आग काय आहे सांगून जातो. एकविसाव्या शतकामध्ये आम्ही जग मोठी मध्ये घेतलं माझ्या लेकीनं. एकविसाव्या शतकामध्ये आम्ही जग मोठी मध्ये घेतलं, जग मोठी मध्ये घेतलं. इंटरनेट आला, सोशल मीडिया आला, फोन लावला, मित्राशी बोलतो. साता समुद्रा पलीकडे माझा मित्र आहे, मित्राशी मी बोलतो. मुंबई मध्ये माझी एक मैत्रीण आहे, व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉल केला, एकाच सेकंदामध्ये मित्राला मी बघू शकतो, मित्राला बघू शकतो, मित्राशी मी बोलू शकतो. विदिन वन सेकंड, विदिन वन सेकंड. साता समुद्रा पलीकडे मित्र आहे, व्हिडिओ कॉल केला. साता समुद्रा पलीकडे जो माझा मित्र आहे, त्या मित्राला मी बघू शकतो. बोरा नायका, परत तुमची माझी भेट होईल ना होईल, सुनिये. सगळ्या जगाची माहिती आहे मला या 21व्या शतकामध्ये. पण काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता. काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता. तो ताप अंगावर काढत कित्येक वेळा तिनं मला शाळेला दबा करून दिलाय की आई मात्र आपण कुठेतरी विसरत चाललोय. कितीतर वेळेला बाप रात्रभर अंतरणावरती तळमळत होता. कितीतरी वेळेला बाप अंतरणावरती तळमळत होता. बापाची कंबर दुखत होते. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून बाप आमच्यासाठी कामाला गेला. हा बाप मात्र आम्ही कुठेतरी विसरत चाललोय. सगळं जगाने मुठी मध्ये घेतलं, सगळं जग आम्ही मुठी मध्ये घेतलं. पण जन्म देणाऱ्या आई बापापासून आम्ही कुठेतरी दूर चाललो. उद्या तू डॉक्टर होशील, उद्या तू इंजिनियर होशील, उद्या तू वकील होशील, मोठा मोठा उद्योजक सुद्धा तू उद्या होशील. पण जर तुला बाप नाही कळाला, तुला संघर्ष नाही कळाला, तर तुझ्या आयुष्याला काही मोठ्याची किंमत आहे लक्षात घे. पुरा खूप वाईट वाटत. लहानपणी लहानपणी एका मिनिटासाठी जर आई नजरेच्या आड झाली ना, जास्त वेळ घेत नाही तुमचा, आणि सांगणं तितकंच गरजेचं आहे.